फ्रेंड शारदा किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं त्या सगळ्यांचं धन्यवाद आणि माझ्या व्हिडिओला लाईक केलं त्या सगळ्यांचं सुद्धा धन्यवाद. बाहेर मस्त पाऊस पडतो, हिरवंगार वाटतं आहे ना, आमच्या हिरव्यागार वातावरणात मस्तपैकी छान गरम गरम चहा प्यावास वाटतो. त्यात जर का आलं घालून चहा असेल तर वा काय मस्त वाटेल ना. चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया आणि आज आपण बनवूया आलं घालून मस्त गरमागरम चहा. चला हां सगळं आपण साहित्य बघूया. मी अर्धा चमच पत्ती घेतली आहे, आलं ठेचून घेतलं आहे, एक चमच साखर घेतली आहे, अर्धा कप दूध घेतलं आहे आणि अर्धा कप पाणी. चला तर मग आपण कृती करायला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण अर्धा कप दूध टाकूया. चहा करताना कधी पण आधी पाणी टाकू नये, चहा खूप पांचट होतो, त्याला दूध लागत नाही. अर्धा कप दूध टाकलं आहे, त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकलं आहे. अर्धा कप पाणी टाकते आहे, मला फक्त एक कपच चहा करायचा आहे. त्याच्यामध्ये मी अर्धा चम्मच चहापत्ती टाकली आहे आणि एक चम्मच साखर. तुम्हाला जास्त गोड चहा आवडत असेल तर गोड टाकलं तरी चालेल. आता आपण याला छानपैकी उकडी येऊ द्या, तोपर्यंत आपण असंच राहू देऊया. एक मिनटानंतर चहाला चांगली उकडी आली आहे. आपण आता त्याच्यामध्ये किसलेला आला आहे ना ते टाकूया. मी एक इंच आलं घेतलं होतं, तुम्हाला जर खूप आवडत असेल तर ते पण घालू शकता. आता आपण याला फिरवूया. तर याला चांगलं 2-3 मिनटं छानपैकी शिजू द्या. जर गरम थोडी उकडी आली आणि लगेच चहा काढला तर त्याची पण चव लागत नाही. खूप जणांना म्हणतात चहा करणं याच्यामध्ये काय आहे, पण चहा करणं पण ही कला आहे, ते पण व्यवस्थित जमला पाहिजे, खायला प्यायला चांगला लागला पाहिजे. चहा हळूहळू उकळतो आहे, आपण गॅसचा पॉवर थोडा कमी करूया. याला 2 मिनटं शिजू देऊया. तुम्ही बघू शकता आपल्या चहाचा कलर चेंज झालेला आहे आणि त्याला छान उकडी फुटली आणि त्याचा सुद्धा छान फारच सुंदर असा सुगंध येतो आहे. चला तर मग आता आपण आपला चहा काढूया. तुम्ही बघू शकता आपला चहा तयार आहे आणि किती छान ब्राऊन ब्राऊन दिसतो आहे, सुंदर वाफ निघते त्याच्यातून. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला जर अशा छान छान रेसिपी पाहायचे असतील जसं की बिन तेलाचे छोले वगैरे तर तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुमच्या विनंतीला मान देऊन तुमची सगळ्या इच्छा पूर्ण करायचा प्रयत्न करेल. बाय, आपण परत भेटूया अशाच छान रेसिपीसाठी.